Hello students, a very good morning to all of you. Now students, today we are going to see 3.2 The night I met Einstein. म्हणजे अशी एक रात्र की ज्या रात्री मी आइन्स्टाईनला भेटलो. सो आइन्स्टाईन मीन्स वॉट? अल्बर्ट आइन्स्टाईन. वी ऑल नो अबाउट द अल्बर्ट आइन्स्टाईन. ही वॉज अ ग्रेट सायंटिस्ट. वी ऑल हॅव सीन हिज पिक्चर्स अँड इवन वी व्हेरियस स्टोरीज अबाउट हिम, व्हेरियस सायंटिफिक फॅक्ट्स ऑफ हिज. तर आता अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी स्टेट केलेल्या काही सायंटिफिक फॅक्ट आपण बघितलेले आहेत. त्यांचे फोटोज, पिक्चर्स, त्यांच्याबद्दल बऱ्याच ठिकाणी आपण वाचलेलं देखील आहे. सो दिस लेसन इज रिटन बाय जेरोम विडमॅन. सो ही वॉज अन अमेरिकन प्ले राईट अँड नॉवेलिस्ट. तर हे कोण आहेत? अमेरिकन प्ले राईट. प्ले राईट म्हणजे नाटक लिहिणारे. अँड नॉवेलिस्ट, नॉवेलिस्ट म्हणजे नॉवेल लिहिणारे. इन 1960 ही वॉन the Pulitzer Prize for his work, a musical drama titled Fiorello. He collaborated with George Abbott, Jerry Bates and Sheldon Harnick to for its music and lyrics. आता त्यांनी त्यांच्या म्युझिक आणि लिरिक, म्हणजे त्यांना म्युझिक आणि लिरिक्समध्ये गोडी असल्यामुळे ते म्युझिक आणि लिरिक्समधून सुद्धा प्ले राईट म्हणजे ड्रामा, एक प्रकारचं नाटक लिहायचे आणि त्यासाठी त्यांना प्राईज मिळालेला आहे. हिज बुक आय कॅन गेट इट फॉर यू होलसेल हॅज अल्सो बीन यूज फॉर अ मूव्ही ऑफ द सेम नेम. तर आता त्यांचं एक बुक आहे आय कॅन गेट इट फॉर यू होलसेल. हे एक त्यांचं बुक आहे. ते बुक एका त्यांनी जे काही हे बुक लिहिलेलं आहे ते बुक ॲज इट इज एका मूवीमध्ये त्यांनी सांगितलं, म्हणजे एक त्यांचं जे काही बुक आहे त्या बुकवरून एक मूवी बनवलेली आहे आणि मूवीचं नावसुद्धा तेच ठेवलेलं आहे, इंग्लिश मूवी आय कॅन गेट इट फॉर यू होलसेल. एक इंग्लिश मूवी झालेली आहे त्यांच्या पुस्तकावरून. नाव लेट वी बिगिन. वेन आय वॉज व्हेरी यंग मॅन आय वॉज इन्व्हायटेड टू डिनर ॲट द हाऊस ऑफ फिलॅन्थ्रॉपिस्ट. म्हणजे मी जेव्हा एक यंग मॅन, म्हणजे मी खूप तरुण पुरुष होतो, तरुण असताना मला एका हाऊसमध्ये, मला एका घरामध्ये डिनरसाठी, म्हणजेच रात्रीच्या जेवणासाठी बोलवलं होतं. आणि दॅट हाऊस वॉज अ फिलॅन्थ्रॉपिस्ट, म्हणजे एक परोपकारी, एका परोपकारी स्त्रीचं ते घर होतं. आफ्टर अ वंडरफुल डिनर अर हॉस्टेस टूक अस टू अ लार्ज ड्रॉइंग रूम. आणि खूप सुंदर जेवण जेवल्यानंतर हॉस्टेस म्हणजे गेस्ट जे काय असतात, त्या गेस्टची जी काही खातिरदारी करणारे असतात त्यांना हॉस्टेस असं म्हणतात. मग ते जे काही हॉस्टेस होते ते हॉस्टेस लेडी होती. मग त्या लेडीने संध्याकाळीचं आमचं एक प्रकारचं अप्रतिम जेवण जेवल्यानंतर शी ब्रिंग अस इन अ बिग ड्रॉइंग रूम. तिने आम्हाला एका मोठ्या ड्रॉइंग रूममध्ये आणलं. Chairs were being arranged. तिथं चेअर्स लावलेल्या होत्या. आय एम अरेंजिंग द चेअर्स फॉर अ कॉन्सर्ट. माय हॉस्टेस सेड वी आर गोइंग टू लिसन टू अ व्हेरी गुड पियानिस्ट. आता त्या ज्या चेअर लावलेल्या होत्या त्या एक प्रकारचं कॉन्सर्ट म्हणजे एक म्युझिकल कॉन्सर्ट होणार अशा प्रकारे चेअर लावलेल्या होत्या. आणि तितक्यात ती जी काही लेडी हॉस्टेस होती ती बोलली की आपण आता एक खूप ग्रेट पियानिस्ट जे आहेत, म्हणजे पियानो वाजवणारे खूप ग्रेट पियानिस्ट आहेत, त्यांचं म्युझिक आपण आता ऐकणार आहोत. थॉट एव्हरी वन एल्स वॉज व्हेरी हॅपी आय वॉज नॉट. आणि तिथे प्रत्येकजण खूप आनंदी झाला की आता पियानो ऐकायला मिळणार, खूप छान पियानो वादकाकडून पियानो ऐकायला मिळणार या विचाराने किंवा या बातमीने सर्वजण आनंदी झाले. बट आय एम नॉट, पण मी आनंदी झालो नाही. आय डिड नॉट अंडरस्टँड क्लासिकल म्युझिक. वाय आय वॉज नॉट हॅपी? बिकॉज आय वॉज नॉट अंडरस्टँडिंग एनिथिंग अबाउट क्लासिकल म्युझिक. मला क्लासिकल म्युझिक म्हणजे शास्त्रीय संगीतातील काहीही माहिती नव्हतं. आय थॉट आय वॉज टोन डिफ. आणि मला असं वाटलं त्यावेळी की मी टोन डिफ आहे. टोन डिफ म्हणजे म्युझिकबद्दल ताण, म्युझिकचे जे काही सूर ताल जे असतात ते न समजणारा टोन डिफ, म्हणजे मला समजत नाही म्युझिकमधलं काही, म्हणून मी टोन डिफ आहे असं मला त्यावेळेस वाटत होतं. आय सॅट डाऊन सो दॅट आय वुड नॉट बी इम्पोलाईट अँड वेटेड फॉर द कॉन्सर्ट टू बिगिन. आणि मी फक्त खुर्चीवरती बसलो आणि कॉन्सर्ट म्हणजे ती काही म्युझिकल कॉन्सर्ट होती, जे कोणी पियानिस्ट येणार होते, पियानो वाजवणार होते, त्यांचं फक्त येऊन ते चालू करण्यासाठी
मी थांबलो आणि खुर्चीवरती शांत बसलो. आय डिड नॉट पे अटेन्शन टू द म्युझिक आफ्टर इट बिगॅन अँड म्युझिक स्टार्ट्स बट आय डिड नॉट पे अटेन्शन वेन द म्युझिक बिगॅन. ज्यावेळेस म्युझिक चालू झालं त्यावेळेस मी काहीही त्या म्युझिककडे माझं लक्ष नव्हतं. आणि ते म्युझिक चालू आफ्टर अ वाईल आय हर्ड एव्हरी वन क्लॅपिंग. आणि म्युझिक चालू झालं तरी माझ्याकडे लक्ष नव्हतं, माझं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. म्युझिक चालू होतं तरीसुद्धा माझं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. आफ्टर अ वाईल म्हणजे काही वेळानंतर आय हर्ड अ साऊंड ऑफ क्लॅपिंग, मला टाळ्यांचा आवाज आला. सो आय रिअलाइज दॅट द पीस वॉज ओवर. आणि मला त्यावेळेस समजलं की जे काही म्युझिक चालू होतं ते आता संपलेलं आहे, टाळ्या वाजल्या म्हणजे म्युझिक संपलं. जस्ट देन आय हर्ड अ जेंटल बट फर्म वॉइस सेइंग यू आर फॉन्ड ऑफ बॅक. आणि मला असं जाणवलं की म्युझिक संपलेलं आहे, सर्वजण टाळ्या वाजवत आहेत. सो आय वॉज ऑल्सो स्टार्टेड टू क्लॅप आणि मी सुद्धा टाळ्या वाजवायला लागलो. तितक्यात माझ्या कानावरती एक आवाज आला, यू आर फॉन्ड ऑफ बॅक. आणि मला फक्त एवढंच ऐकू आलं की यू आर फाउंड ऑफ बॅक, तुला बॅकबद्दल काही माहिती आहे का. सो बॅक मीन्स जॉन सेप्स्टीन बॅक, अ जर्मन ऑर्गनिस्ट अँड कंपोजर ऑफ द 17th century. 17व्या शतकातील एक खूप छान संगीत कंपोज करणारा एक फेमस पुरुष, त्याचं नाव, त्याला एक शॉर्ट फॉर्ममध्ये बॅक म्हणतात, म्हणून त्याचं नाव इथं दिलेलं आहे, जॉन सेबेस्टीन बॅक हे त्याचं फुल फॉर्म आहे आणि त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये बॅक म्हणतात. मग त्याला फक्त एवढंच विचारलं की तुम्हाला बॅकबद्दल माहिती आहे का, किंवा तुम्ही बॅकबद्दल ऐकलं आहे का. सो आय वॉज नॉट नोईंग अबाउट हू इज बॅक ऑर वॉट इज बॅक. आणि त्यावेळेस मला माहिती नव्हतं की बॅक म्हणजे कोण आणि बॅक म्हणजे नक्की काय आहे. सो आय न्यू ॲज मच अबाउट बॅक ॲज आय डीड अबाउट न्यूक्लिअर फिजिक्स. आणि मला बॅकबद्दल इतकं काही माहिती नव्हतं, इतकंच माहिती होतं जितकं मला न्यूक्लिअर फिजिक्स, म्हणजे अर्थातच त्यांना फिजिक्सबद्दलसुद्धा काहीही माहिती नव्हतं. म्हणजे न्यूक्लिअर फिजिक्सबद्दल मला जितकं माहीत होतं तितकंच मला बॅकबद्दल माहिती होतं असं ते सांगतायत. सो आय वॉज गोईंग टू से समथिंग ऑर्डिनरी सो दॅट आय कुड गेट आउट ऑफ द सिच्युएशन. तर मला त्या क्वेश्चनला असं आन्सर द्यायचं होतं की त्या सिच्युएशनमधून मी अलगद बाहेर निघेन आणि मी असा आन्सर देईन की त्या आन्सरमुळे पुढं कोणी दुसरा प्रश्न त्याला जोडून विचारू नये. म्हणजे एक प्रकारचा काढता पाय मला तिथून घ्यायचा होता की असा आन्सर देईन की त्यामुळे मला पुढचा प्रश्न दुसरा काही विचारला जाणार नाही आणि मी तिथून अलगद बाहेर निघेन. आय टर्न इन ऑर्डर टू लुक ॲट माय नेबर अँड आय सॉ अ व्हेरी फेमस फेस. सो मी फक्त ते ऐकल्यानंतर मी फक्त इकडे तिकडे बघायला, माझ्या शेजारी कोण बसलं आहे हे बघण्यासाठी माझी फक्त मान मी वळवली. अँड आय टर्न इन ऑर्डर टू लुक ॲट माय नेबर अँड आय सॉ अ व्हेरी फेमस फेस. आणि मी जेव्हा माझ्या शेजारच्या माणसाकडे किंवा शेजारच्या व्यक्तीकडे बघण्यासाठी मान वळवली त्यावेळेस मला एक खूप फेमस व्यक्तिमत्व दिसलं. इट वॉज समवन विथ अ शॉक ऑफ व्हाईट हेअर अँड अ पाईप. आता अल्बर्ट आइन्स्टाईन, यू हॅव ऑलरेडी सीन द पिक्चर्स ऑर फोटोज ऑफ अल्बर्ट आइन्स्टाईन, दॅट अल्बर्ट आइन्स्टाईन हॅव अ व्हाईट हेअर विच इज स्टँडिंग. म्हणजे ते आपण पाहिलेलं आहे की अल्बर्ट आइन्स्टाईनची केस हे अस्ताव्यस्त असतात, असे उभे राहिलेले वगैरे केस असतात आणि ते व्हाईट कलरचे पांढरे शुभ्र केस आणि ते उभे राहिलेले असतात, ते कधी विंचरलेले वगैरे आपल्याला कुठल्याच फोटोमध्ये आपण नाही पाहिलेले, बरोबर. आणि एक ब्लॅक पाईप, मे बी इट्स अ सिगरेट पाईप ऑर वॉट एवर, मग ती जी काही ब्लॅक पाईप असते ती कदाचित सिगरेटची असू शकते, मग ती पाईप त्याच्या हातामध्ये नेहमी असते, बरोबर, आपण पाहिलेलं आहे फोटोजमध्ये वगैरे. मग ते त्यांना व्यक्तिमत्व तिथं दिसलं. आय न्यू दॅट आय मस्ट टेल दिस मॅन द ट्रूथ. ही लुक्ड ॲट मी ॲज इफ माय आन्सर वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ज्यावेळी मला माझ्या त्या व्यक्तीने, शेजारच्या व्यक्तीने विचारलं होतं की तुम्हाला बॅक, आर यू फाउंड ऑफ बॅक, तुम्हाला बॅक माहिती आहे का, मग त्यावेळी सर्व तो जो काही व्यक्ती होता की जे खूप फेमस व्यक्तिमत्व होतं त्यांची नजर माझ्याकडे अशा प्रकारे होती की माझा आन्सर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि मी त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि मी काय आन्सर देतो आहे याकडे त्या व्यक्तीचं लक्ष आहे असं मला जाणवलं. आय डू नॉट नो एनिथिंग अबाउट बॅक. आणि त्यावेळी आय सेड
आणि मी त्यावेळी ती सिच्युएशन बघून मी सरळ बोललो की आय डू नॉट नो एनिथिंग अबाउट बॅक, मला बॅकबद्दल काहीही माहिती नाही. आय हॅव नेवर हर्ड एनी ऑफ हिज म्युझिक, ही लुक सरप्राईज. आणि मी बॅकचे कोणतेही गाणी ऐकलेली नाहीत, म्हणजे थोडक्यात फक्त त्यांना बॅक म्हणजे एवढंच माहिती होतं की ही समथिंग रिलेटेड समथिंग टू म्युझिक, एवढंच माहिती होतं त्यांना. बाकी ते त्यांचं म्युझिक कसं आहे, त्यांनी किती गाणी गायलेली आहेत, कोणती गाणी आहेत, हे मला काहीही माहिती नव्हतं. फक्त ही इज द पर्सन रिलेटेड टू द म्युझिक इतकंच मला माहिती होतं. सो आय सेड आय डीड नॉट नो एनिथिंग अबाउट बॅक, मला त्यांच्याबद्दल जास्त काही माहिती नाही आहे. सो ही लुक सरप्राईज्ड आणि माझ्याकडे खूप आश्चर्याने बघू लागले. यू हॅव नेवर हर्ड बॅक, ही सेड. आणि अगदी सरप्राईज होऊन आश्चर्याने ते बोलले की तू बॅकबद्दल काहीही ऐकलं नाहीस. ही मेड इट साऊंड ॲज इफ आय सेड दॅट आय हॅड नेवर टेकन अ बाथ. आणि ते माझ्याकडे अशा प्रकारे बघत होते आणि अशा प्रकारे ते प्रश्न विचारत होते जसं की त्यांनी ऐकलेलं आहे की मी आंघोळ केलेली नाही, म्हणजे मी आंघोळ करत नाही किंवा केलेली नाही असं सांगितल्याप्रमाणे ते सर्वजण माझ्याकडे बघत होते. आय वूड लाईक टू अंडरस्टँड म्युझिक सो दॅट आय कुड अंडरस्टँड बॅक, आय सेड, बट आय एम नॉट एबल टू, आय एम टोन डेफ. तर ते काय बोलले की आय वूड लाईक टू अंडरस्टँड म्युझिक सो दॅट आय कुड अंडरस्टँड बॅक. मला पहिल्यांदा म्युझिक म्हणजे संगीत समजून घेतलं पाहिजे तर मी बॅक समजू शकेन. आणि मी संगीत समजून घेऊ शकत नाही बिकॉज आय एम अ टोन डेफ. आणि मी संगीत नाही समजून घेऊ शकत का तर मी तालबधीर आहे, म्हणजे मला सूर ताल याच्यातलं काहीही कळत नाही. द ओल्ड मॅन गॉट अप. आणि तितक्यात तो जो काही वृद्ध पुरुष होता म्हणजे अल्बर्ट आइन्स्टाईन, ही गॉट अप, तितक्यात ते उठले. यू विल कम अप विथ मी, तू माझ्यासोबत वरती चल, ही आस्क. आय जस्ट रिमेन सीटेड. तर मला ज्यावेळेस ते बोलले की तू यू विल कम अप विथ मी, तू माझ्यासोबत वरती चल, आय वॉज जस्ट सिटिंग. आय एम रिक्वेस्टिंग यू टू कम विथ मी, ही सेड अगेन. तर त्यांनी ज्यावेळेस पहिल्यांदा मला बोलले की यू कम अप विथ मी, माझ्यासोबत वरती चल, त्यावेळेस मी फक्त बसूनच होतं. मग पुन्हा ते बोलले आय रिक्वेस्ट यू टू कम अप विथ मी, मी तुला एक माझी विनंती समज, मी तुला विनंती करतो आहे की माझ्यासोबत वरती चल. त्यांनी पुन्हा मला विचारलं. सो आय वेंट अप विथ हेम. आणि मी त्यांनी पुन्हा मला रिक्वेस्ट केल्यामुळं मी त्यांच्यासोबत वरती गेलो. ही टूक मी टू अ रूम विच हॅड अ ग्रॅमोफोन. तर ग्रॅमोफोन म्हणजे आत्ताच्या सेंचुरीमध्ये ज्या प्रकारे टेप रेकॉर्डर्स किंवा डी जेज वगैरे आहेत, तसे त्या सेंचुरीमध्ये ग्रॅमोफोन असायचे की त्या ग्रॅमोफोनला एक मोठा असा स्पीकर असायचा अटॅचच, आणि एक प्रकारची गोल खूप मोठी डिस्क असायची, ती डिस्क त्याच्यामध्ये लावली की गाणी वाजायची. तर ते ग्रामोफोन त्या रूममध्ये घेऊन गेले आणि त्या रूममध्ये एक ग्रामोफोन होता. इन इट अँड आस्क. आणि ग्रामोफोन तिथे होता आणि त्यांनी फक्त मला विचारलं व्हॉट काइंड ऑफ म्युझिक डू यू लाईक, तुला कशा प्रकारचं गाणं आवडतं. वेल आय आन्सर्ड आय लाईक सॉन्ग्स दॅट हॅव वर्ड्स अँड द काइंड ऑफ म्युझिक वेअर आय कॅन फॉलो द ट्यून. हां, मला गाणं आवडतं पण कशा प्रकारचं, की ज्याच्यामध्ये काहीतरी बोल असतील आणि ते बोल मी समजू शकेन असं गाणं मला आवडतं, आणि अशी ट्यून आवडते की जी ट्यून पुन्हा मी ऐकल्यानंतर पुन्हा मी गुणगुणू शकेन. म्हणजे अर्थातच प्रत्येकाचंच तसं असतं की जी आपल्याला जे शब्द बोलता येतात, आपल्याला एखाद्या टी व्हीमध्ये आपण गाणं बघतो, त्यावेळेस ते गाणं बघितल्यानंतर आपल्याला त्याचे जर का शब्द बोलता येत असतील तर ते आपल्याला आवडतं आणि आपण ते पुन्हा रिपीट करतो, गुणगुणतो. ते एखादी ट्यून असेल तर ती आपल्याला समजली तर ती आपल्याला आपण गुणगुणतो, जर का एखादी ट्यून आपल्याला समजलीच नाही तर आपण गुणगुणू शकत नाही. सो ही गेव अ आन्सर विच इज सुटेबल, म्हणजे एक समाधानकारक आन्सर त्याने दिलं. ही स्माइल्ड अँड नॉडेल. आणि त्यांनी फक्त हसले आणि फक्त त्यांची मान डोलवली. ऑब्विसली प्लीज यू कॅन गिव्ह मी अन एक्झाम्पल परहॅप्स. हां ठीक आहे, तुला अशा प्रकारचं गाणं आवडतं, ठीक आहे, की ज्याचे तुला बोल पुन्हा तू गुणगुणू शकशील, ट्यून गुणगुणू शकशील, समजू शकेल असं आवडतं, ठीक आहे, फक्त मला एक जस्ट एक्झाम्पल दे की तुला कशा प्रकारचं गाणं आवडतं, म्हणजे एखादं गाणं म्हणून दाखव अशा प्रकारे.
I told him I like anything by Bing Crosby. So the Bing Crosby, who is the American singer and actor. The Bing Crosby जे आहेत ते American singer आणि actor आहेत. त्यांची गाणी मला आवडतात. At once I could hear Bing Crosby's voice filling the room. आणि एका मिनिटातच मला असं जाणवलं की त्या पूर्ण रूममध्ये बिंग क्रॉसबीचं गाणं वाजू लागलेलं आहे. नाव कॅन यू प्लीज टेल मी वॉट यू जस्ट हर्ड, ही सेड. आणि त्यांनी एक गाणं वाजवलं आणि त्यानंतर ते बोलले की आता मला सांगू शकतोस का की आत्ता जस्ट तू काय ऐकलंस. द सिम्पलेस्ट आन्सर सेम टू बी टू सिंग द लाईन्स, सो आय सँग इट बॅक टू हिम. दादा ह्याला सुटेबल आन्सर काय होतं की त्यांनी मला काय विचारलं की तू आत्ता जस्ट काय ऐकलंस. सो मी जे काही गाण्याचे बोल ऐकले ते गाण्याचे बोल मी पुन्हा त्यांना सांगितले. सो आय रिपीटेड, म्हणजे त्यांनी जे काही गाणं ऐकलं होतं ते गाणं पुन्हा ते त्यांना त्यांनी बोलून दाखवलं. ही स्माइल्ड, यू आर नॉट टोन डिफ, ही सेड. आणि ते हसले आणि बोलले की याच्यावरून कळतं की तू काय तालबधीर नाही आहेस, म्हणजे तुला सूर ताल संगीत कळत नाही, हे असं होत नाही. आता जर तुला तेही कळतच काहीच कळत नसतं सूर ताल, तर तू हे गाणंसुद्धा बोलू शकला नसतास, असं त्यांना सांगायचं होतं. आय टोल्ड हेम दिस वॉज वन ऑफ माय फेवरेट सॉन्ग, समथिंग आय हॅड हर्ड 100 times, सो इट डिड नॉट रिअली प्रूव्ह एनिथिंग. आणि त्यावेळी माझं आन्सर असं होतं की हे गाणं माझ्या आवडत्या सिंगरचं गाणं आहे आणि आवडत्या गाण्यापैकी एक गाणं असल्यामुळे मी जवळजवळ 100 जास्त वेळा हे गाणं ऐकलेलं आहे. सो इट डिड नॉट प्रूव्ह एनिथिंग, तर याच्यामुळे काहीही साबित होत नाही का. तर हे गाणं माझ्या आवडीच्या सिंगरचं आहे, शिवाय मी खूप वेळ ऐकलेलं आहे, त्यामुळे हे जवळजवळ माझं पाठ आहे गाणं, त्यामुळे याच्यावरून काही सिद्ध होत नाही, प्रूव्ह होत नाही. नॉनसेन्स सेड आइन्स्टाईन, तर त्यावेळेस आइन्स्टाईनचा रिप्लाय काय होता, नॉनसेन्स म्हणजे अरे मूर्ख. इट प्रूव्ज एव्हरीथिंग, हे सर्व काही प्रूव्ह करतं किंवा सर्व काही याच्यावरून साबित होतं. डू यू रिमेंबर युअर फर्स्ट अरिथमॅटिक लेसन इन स्कूल, तुला तुझा पहिला अरिथमॅटिकचा लेसन म्हणजे अंकगणिताचा, अरिथमॅटिक म्हणजे अंकगणित, तुला तुझा अरिथमॅटिकचा अंकगणिताचा पहिला पाठ आठवतोय का स्कूलमधला. सपोज At your very first contact with numbers, your teacher had ordered you to work out a problem in say long division or fraction. Could you have done it? मग ते एक एक्झाम्पल देतात की सपोज समजा तू ज्यावेळेस शाळेत पहिल्यांदा गेलास, म्हणजे पहिलीत असशील किंवा बालवाडीत असशील, त्यावेळेस गेल्यानंतर अंकगणिताचा पहिला पाठ काय असतो शाळेत गेल्यानंतर, एक नॉर्मल रिकग्निशन ऑफ नंबर्स, एक आपली अंकगणिताशी म्हणजेच नंबर्सची ओळख, हे आपलं ह्या पहिला पाठ असतो. मग ते 1 to 100 पहिल्यांदा 1 to 10 नंबर, त्यानंतर 1 to 20 अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने आपण नंबर्स ओळखतो, बरोबर का. डायरेक्टली स्कूलमध्ये गेल्यानंतर टीचर आपल्याला 1000 नंबर शिकवतात, नो. पहिल्यांदा आपल्या स्टेप बाय स्टेप आपण पुढे जात असतो, पहिल्यांदा 1 to 10 नंबर शिकतो, 20 देन 30 देन 40 देन 100 अँड देन स्टेप बाय स्टेप वी लर्न द नंबर अँड आफ्टरवर्ड्स वेन वी रिअलाइज ऑल द नंबर्स, ज्यावेळेस आपल्याला पूर्ण सगळे नंबर लक्षात येतात त्यानंतर आपण पुढच्या स्टेप्स करतो, जसं की ॲडिशन. बट ॲडिशन द सिम्पल नंबर ॲडिशन, पहिल्यांदा आपण 1 digit ॲडिशन शिकतो, त्यानंतर 2 digit ॲडिशन, 3 digit ॲडिशन, देन सबस्ट्रॅक्शन, 1 सबस्ट्रॅक्शन, 2 सबस्ट्रॅक्शन, अशा प्रकारे. म्हणजे थोडक्यात काय, तर आपण स्टेप बाय स्टेप सर्व शिकतो, की एकदमच आपण खूप मोठी स्टेप शिकत नाही, थोडं थोडं करत हळूहळू आपण ॲरिथमॅटिक लेसन म्हणजे गणित अंकगणिताचे पाठ शिकत असतो. मग आइन्स्टाईन त्याला बोलतात की सपोज तू शाळेत गेल्यानंतर तुझ्या टीचरने, सपोज युअर टीचर हॅड गिव्ह यू द डिरेक्टली बिगर सबस्ट्रॅक्शन ऑर ॲडिशन ऑर डिव्हिजन ऑर मल्टिप्लिकेशन, म्हणजे तुला शाळेत गेल्यानंतर नंबर्सची ओळख झाल्यानंतर लगेचच तुझ्या टीचर्सनी जर तुला गुणाकार, डिव्हिजन, गुणाकार, भागाकार, डिव्हिजन ऑर मल्टिप्लिकेशन असं जर करायला सांगितलं तर कॅन यू डन इट, तू करू शकशील का, असं त्याने एक सिम्पल क्वेश्चन त्याला विचारला.
नो ऑफकोर्स नॉट. आता अर्थातच असं कोणीच करू शकलं नाही. एखादा छोटा मुलगा शाळेत गेल्यानंतर तो जस्ट नंबर शिकतो आणि त्याला अचानक जर टीचर्सने सांगितलं मल्टिप्लिकेशन डिव्हिजन, बिगर नंबर मल्टिप्लिकेशन, बिगर नंबर डिव्हिजन, ॲडिशन सबट्रॅक्शन, ह्या ज्या काही स्टे मॅथमॅटिक्सच्या जे काही ह्या कंडिशन्स आहेत त्या करायला जर सांगितल्या तर कोणालाही ते जमणार नाही. सो ही गिव्ह रिप्लाय दॅट ऑफकोर्स नॉट, अर्थातच नाही जमणार. Exactly. It's like learning maths. You have to learn addition and subtraction in order to do multiplication and division. Now I am playing something a little more advanced. मग त्यावेळेस अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतात एक्झॅक्टली म्हणजे बरोबर. इट्स लाईक लर्निंग मॅथ्स, संगीत हे एक मॅथ्स शिकण्याप्रमाणेच आहे, म्हणजे गणित शिकल्याप्रमाणेच संगीत आहे. You have to learn addition and subtraction in order to do multiplication and division. तुला addition आणि subtraction शिकण्यासाठी तुला आधी addition आणि subtraction शिकली पाहिजे, त्यानंतरच तू multiplication आणि division करू शकशील. म्हणजे तुला maths एक step by step, पहिल्यांदा तुला numbers learn करता आले पाहिजेत. First you have to learn the numbers, then addition, then subtraction, then multiplication and then division. टेबल्स आर ऑल कम इन दॅट. म्हणजे तुला स्टेप बाय स्टेप मॅथ्स शिकता आलं पाहिजे. जर का तू स्टेप बाय स्टेप मॅथ्स शिकलेला असशील तर संगीतसुद्धा तुला स्टेप बाय स्टेपच शिकायला हवं. नाव आय एम प्लेईंग समथिंग अ लिटिल मोर ॲडव्हान्स. आता तू जे काही हे संगीत ऐकलंस ते तुझ्या ऐकण्यातलं होतं, त्यामुळे तुला पटकन आलं. तू ते बऱ्याच वेळा ऐकलेलं होतं आणि ते असं संगीत होतं की त्याचे बोल तुला बोलता येतील असं संगीत होतं. आता मी त्याच्यापेक्षा थोडं ॲडव्हान्स, त्याच्यापेक्षा थोडंसं पुढच्या वरच्या स्तरावरचं संगीत तुला ऐकवतो. इट वॉज जॉन मॅककॉमॅक सिंगिंग द ट्रम्पेटर सिंग दॅट बॅक ही ऑर्डर. आता त्यांनी पुन्हा एका दुसऱ्या संगीतकाराचं संगीत वाजवलं. जॉन मॅककॉमॅक हे एक संगीतकाराचं नाव आहे, त्याचं संगीत त्यांनी पुन्हा त्या ग्रामोफोनवरती वाजवलं. अँड ही सेड नाव सिंग इट बॅक अगेन. आता गाणं वाजवून झाल्यानंतर पुन्हा ते बोलले, आता पुन्हा एकदा बोल हे संगीत तू काय ऐकलंस, कोणतं गाणं ऐकलंस. अँड वी वेंट ऑन फ्रॉम लेवल टू हायर लेवल अंटील ही वॉज प्लेईंग जस्ट म्युझिक विदाऊट वर्ड्स. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी सोपे शब्द असणारं गाणं ऐकवलं, पुन्हा त्यानंतर जरा ॲडव्हान्स असे करत करत त्यांनी इथपर्यंत गेले की जिथं नुसतं म्युझिक होतं, कोणतंही गाण्याचे बोल नव्हते, नुसतं म्युझिक असेपर्यंत. म्हणजे अगदी नुसतं सोपे शब्दापासून नंतर अवघड शब्द, पुन्हा नुसतेच शब्द, अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप गाणं वाजवत ते तिथपर्यंत पोचले. आय वॉज अमेझ्ड दॅट दिस ग्रेट मॅन वॉज प्लेईंग कम्प्लीट अटेन्शन टू मी सो दॅट आय कुड लर्न समथिंग न्यू. आता मी त्यावेळेस खूप आश्चर्यचकित झाले होतो. आय वॉज सो अमेझ्ड, मला खूप आश्चर्य वाटलं होतं की हा ग्रेट मॅन हे खूप थोर व्यक्तिमत्व की जे माझ्यावरती इतकं वेळ वाया घालवते कशासाठी, की मी काहीतरी नवीन शिकेन याच्यासाठी ते त्यांचा वेळ आपल्यावरती घालवत आहेत, ह्याच्यावरून मी खूप आश्चर्य झालो होतो. इट वॉज ॲज इफ आय वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन इन हिज वर्ल्ड. तर मला असं वाटत होतं की मी म्हणजे त्यांच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा व्यक्ती आहे. सडनली ही गॉट अप अँड टर्न ऑफ द ग्रामोफोन. अचानक ते उठले आणि टर्न ऑफ द ग्रामोफोन, त्यांनी उठून तो ग्रामोफोन बंद केला. नाव यंग मॅन ही सेड वी हॅव रेडी टू लिसन द बॅक. आता यंग मॅन म्हणजे हे तरुण माणसं, आता आपण वी आर रेडी टू लिसन अ बॅक. आता आपण बाक ऐकण्यासाठी रेडी आहोत. म्हणजे थोडक्यात बाक म्हणजे काय, नुसतं म्युझिक, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बोल, गाण्याचे बोल नसतात, नुसतं क्लासिकल म्युझिक. एक प्रकारच्या कंपोजर म्हणजे काय तर एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंटवरती तयार केलेलं नुसतं एक म्युझिक ऐकण्यासाठी आपण आता तयार आहोत. वी वेंट डाऊन अँड सॅट इन द हॉल. तर मी त्यांच्या पाठीपाठी गेलो, आम्ही दोघंही गेलो आणि त्या हॉलमध्ये पुन्हा जाऊन बसलो. जस्ट अलाव युअर सेल्फ टू लिसन. आणि फक्त स्वतःला आम्ही तयार केलं की ते आता आमचं जे काही पुढे जे काही संगीत चालले आहे ते ऐकण्यासाठी आम्ही स्वतःला तयार केलं. ही सेड दॅट्स ऑल देअर इज टू इट. आणि त्यांनी बोलले की आता आपण तयार आहोत ऐकण्यासाठी, आपण आता जे काही केलं त्यासाठी आता आपण इथून पुढे तयार आहोत. म्हणजे त्यांनी जे काही त्याच्यावरती
थोडक्यात वेळ घालवला तो आता पुढे जाऊन कशा प्रकारे उपयोगी येणार आहे याच्यासाठी आपण तयार आहोत असं त्यांनी त्याला सांगितलं. आय हॅव हर्ड दॅट पीस मेनी टाईम सिन्स दॅट डे. आणि त्यानंतर त्या दिवसानंतर मी ते गाणं पुन्हा पुन्हा बऱ्याच वेळा ऐकलं. बट आय एम नेवर अलोन. आय एम सिटिंग बिसाइड अ स्मॉल मॅन विथ अ शॉक ऑफ अनटायडी हेअर अँड अ पाईप ऑफ पाईप इन हिज माउथ. आणि त्यानंतर मी ज्या ज्या वेळी गाणं ऐकायचो त्यावेळेस मला मी कधीही एकटा नसायचो. तो पुरुष ज्याचे शॉक ऑफ अनटायडी हेअर, शॉक म्हणजे एक प्रकारचा शॉक लागल्याप्रमाणे त्याचे जे उभे राहिलेले केस अनटायडी म्हणजे न विंचरलेले, मग ते मी ज्या ज्या वेळी गाणं ऐकलं त्यावेळी प्रत्येक वेळी माझ्यासोबत ते आहेत. म्हणजे त्याला एक प्रकारचं त्याच्या मनामध्ये असं होतं की मी ज्या ज्या वेळी गाणं ऐकतो त्यावेळी माझ्यासोबत ते पर्सन अल्बर्ट आइन्स्टाईन माझ्यासोबत आहेत असं मला वाटत होतं की जे त्यांचे केस खूप उभे राहिलेले आहेत, अनटायडी आहेत, विथ अ ब्लॅक पाईप इन हिज माउथ, आणि त्यांच्या तोंडामध्ये ती ब्लॅक पाईप आहे, आणि असे ते त्याचा एक प्रकार त्यांनी एक छबी ते त्यांची त्याच्या मनामध्ये तयार झालेली होती की ते माझ्यासोबत आहेत. ही हॅज आईज दॅट आर अनयुजली वॉर्म वेन द कॉन्सर्ट एंडेड. आता ज्यावेळी कॉन्सर्ट संपली म्हणजे त्यावेळेसची कॉन्सर्ट संपली त्यानंतर त्यांचे जे काही डोळे होते ते अनयुजली वॉर्म, त्यांच्या डोळ्यामध्ये एक प्रकारची आत्मीयता मला दिसली. आय टू वॉज एबल टू क्लॅप सिन्सिअरली. आणि त्यावेळी मी ज्यावेळेस क्लॅप केलं ते कॉन्सर्ट संपल्यानंतर मी जे क्लॅपिंग केलं ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं कारण आय क्लॅप सिन्सिअरली, त्यावेळेस मला खरंचच कळलं होतं गाणं म्हणून मी क्लॅप केलं होतं. आणि याच्या आधी मी क्लॅप का केलं की इतरांनी क्लॅप केलं म्हणून मी क्लॅप केलं होतं, परंतु कॉन्सर्ट संपल्यानंतर मी ज्यावेळी क्लॅप केलं ते मला समजलं होतं म्हणून मी क्लॅप केलं होतं व्हेरी सिन्सिअरली. अर हॉस्टेस केम टुवर्ड्स अस. आणि आमची जी हॉस्टेस होती, आमची खातिरदारी करणारी ती हॉस्टेस होती, केम टुवर्ड्स मी, ती आमच्याकडे आली. वी बोथ स्टूड अप. आम्ही दोघंही उठलो. आय एम सो सॉरी डॉक्टर आइन्स्टाईन शी सेड. सो शी सेड मला माफ करा डॉक्टर आइन्स्टाईन, गिविंग मी अ कोल्ड लुक दॅट यू मिस सो मच. आणि माझ्याकडे एक प्रकारचा असा लुक दिला की माझ्यामुळे त्यांची त्यांचं जे काही संगीतातले काही भाग होता तो ऐकण्याचा मिस झाला, म्हणून त्यांनी माझ्याकडे त्या हॉस्टेसनी एक कोल्ड लुक, एक प्रकारचा असा वेगळा असा लुक त्यांनी माझ्याकडे दिला, म्हणजे माझ्याकडे वेगळ्या प्रकारे त्यांनी बघितलं. आणि डॉक्टर आइन्स्टाईनना बोलल्या की तुम्ही संगीतातलं आत्ता जे काही ऐकायचं होतं ते बरंचसं तुम्ही मिस केलं, त्याबद्दल मला माफ करा. आय एम सॉरी टू ही सेड. आणि ते बोलले की मला देखील माफ करा. माय यंग फ्रेंड हियर अँड आय हाव एवर वी आर एंगेज इन द ग्रेटेस्ट ॲक्टिव्हिटी ऑफ विच अ ह्युमन बीइंग इज कॅपेबल. तर माझा हा मित्र आणि मी, आम्ही दोघेही एका अशा ॲक्टिव्हिटीमध्ये बिझी होतो की ज्या ॲक्टिव्हिटीमुळे ह्युमन बीइंग म्हणजे मानवाला ज्याच्यामध्ये कमी आहे, कमतरता आहे, त्याच्यामध्ये त्याला कॅपेबल बनवण्याच्या एका कृतीमध्ये आम्ही दोघेही बिझी होतो. म्हणजे त्यांनी त्या होस्टेसला सांगितलं नाही की आम्ही काय करत होतो, त्यांनी फक्त इतकं सांगितलं की मानव एखाद्या गोष्टीमध्ये जर कमकुवत असेल, त्याच्यामध्ये कमतरता असेल, तर ती उणीव कमतरता भरून काढण्यासाठी त्याला कॅपेबल बनवण्याची जी काही ॲक्टिव्हिटी आहे त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आम्ही दोघं बिझी होतो. शी लुक पजल्ड. तिला कळलंच नाही ते अल्बर्ट आइन्स्टाईन नक्की काय बोलले, तर ती गोंधळली. पजल म्हणजे ती गोंधळली आणि तिने त्यांच्याकडे फक्त एक गोंधळलेल्या ह्याच्यामध्ये बघितलं. रिअली शी सेड अँड व्हॉट इज दॅट. खरंच मग ते नक्की काय होतं, अशा प्रकारे गोंधळलेल्या स्वरात ती बोलली. आइन्स्टाईन स्माइल अँड पुट हिज आर्म अक्रॉस माय शोल्डर. आइन्स्टाईनने फक्त एक स्माईल दिली आणि त्यांनी माझ्या खांद्यावरती हात ठेवला. ओपनिंग अप द फ्रंटियर्स ऑफ ब्युटी. तर आम्ही काय करत होतो, सुंदरतेच्या मर्यादा तोडत होतो. ओपनिंग अप द फ्रंटियर्स ऑफ ब्युटी म्हणजे आम्ही सुंदरतेच्या मर्यादा बाजूला सारत होतो किंवा तोडत होतो किंवा ओपन करत होतो, उघडत होतो, सुंदरतेच्या मर्यादा तोडत होतो, सुंदरतेच्या मर्यादांना आम्ही
ओपन करत होतो अशा प्रकारे। म्हणजे अल्बर्ट आईन्स्टाईनने त्या लेडीला आन्सर दिलं, परंतु अगदी कोड्यात आन्सर दिल्यामुळे शी डिड नॉट अंडरस्टँड एनिथिंग व्हॉट ही इज ट्राईंग टू से। तिला कळलंच नाही की त्यांना नक्की काय सांगायचं होतं। बट ही डिड नॉट से दॅट ही इज अ टोन डिफ मॅन, सो आय वेंट अप विथ हिम अँड आय रिअलाइज व्हॉट इज अ म्युझिक टू हिम। म्हणजे त्यांनी सांगितलं नाही की ह्याला संगीतातलं काही कळत नव्हतं म्हणून मी त्याला वरती घेऊन गेलो, त्याला संगीतातलं सुरुवातीपासून एंडपर्यंत कसं जायचं स्टेप बाय स्टेप सगळं शिकवलं हे त्यांनी सांगितलं नाही। त्यांनी त्याला फक्त एक कोड्यात उत्तर दिलं की वी बोथ आर बिझी इन ह्युमन बिईंग ॲक्टिव्हिटी दॅट विच इज मेड कॅपेबल ह्युमन बिईंग। म्हणजे आम्ही एका मानवी कृतीमध्ये बिझी होतो की ज्या कृतीमुळे ह्युमन बिईंगला कॅपेबल, एखाद्या कृतीमध्ये जर कमकुवत असेल तर त्याला कॅपेबल बनवण्यासाठी आम्ही बिझी होतो, असं फक्त त्यांनी एक आन्सर दिलं। नाव हिअर वी हॅव डन विथ अर लेसन, यू हॅव टू सॉल्व द वर्कशॉप ॲज वेल ॲज यू हॅव टू लर्न अँड राईट द डिफिकल्ट वर्ड विथ इट्स मीनिंग अँड सॉल्व द इंग्लिश वर्कशॉप ऑल्सो। थँक्यू।